नाशिक आणि सुर्वे यांचं एक वेगळं नातं होतं. नाशिकमध्ये नारायण सुर्वे कला दालन सध्या उभारण्यात आलंय, त्याविषयी सांगते आमची रिपोर्टर दीप्ती राऊत. आता आपण आहोत नाशिकच्या कविवर्य नारायण सुर्वे वाचनालयामध्ये आणि ह्या ठिकाणी आपण पाहतोय की नारायण सुर्वेंची स्वतःची सर्व पुस्तकं, त्यांना मिळालेली पुस्तकं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांना आयुष्यभर मिळालेले सर्व स्थानिक पातळीपासून आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंतचे पुरस्कार आणि पारितोषिकं या ठिकाणी मांडण्यात आलेली आहेत. ही सर्व पारितोषिकं आणि पुरस्कार कविवर्य सुर्वेंनी या वाचनालयाला देणगी स्वरूपामध्ये दिलेले होते आणि जे ह्या कलादालनात ठेवण्यात आलेले आहेत. त्यामागे सुर्वेंचा खूप वेगळा उद्देश होता, तो म्हणजे मला मिळालेला पुरस्कार महत्वाचा नाहीये, तर हा पुरस्कार ज्या संस्थेनं दिलेला आहे त्या संस्थेचं काम, त्या संस्थेचा उद्देश हा पुढल्या पिढीपर्यंत पोहोचावा. फक्त हे वाचनालय, ही अभ्यासिका, हे कलादालन इतकंच नाही तर नाशिकमध्ये लोककलांसाठी, लोककलाकारांसाठी एक जनपीठ उभारावं अशी सुर्वेंची इच्छा होती. त्या दृष्टीने नाशिककर प्रयत्न सुद्धा करतायत. नाशिकचं आणि सुर्वेंचं एक विलक्षण नातं होतं. कविवर्य कुसुमाग्रज त्यांना आपले मानसपुत्र मानत, याच्या पलीकडचं कुसुमाग्रजांचं आणि सुर्वेंचं, सुर्वेंचं आणि नाशिककरांचं एक विलक्षण नातं. सुर्वेंच्या मनातलं हे जनपीठ जेव्हा प्रत्यक्षात नाशिकमध्ये उभं राहील तीच खरी नाशिककरांची सुर्वे साठी आदरांजली ठरेल. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बाबुलसा, दीप्ती राऊत, आयबीएन लोकमत, नाशिक. साहित्य क्षेत्रातला एक पर्व संपलेला आहे आयबीएन लोकमतची सुद्धा नारायण सुर्वे यांना भावपूर्ण आदरांजली. पण नारायण सुर्वे यांचीच एक कविता ऐकूया, त्यांच्या शब्द. खुर्चीवर शांतपणे बसून नैऋत्येचा वारा अंगावर खेळवा, तसे कृष्णाजी केशव तुम्ही लकीज बर का, तसे कृष्णाजी केशव तुम्ही लकीज बरका. अहो गेले शतकभर तुमच्यावर लोक बोलत राहिले, हे का कमी का झाले? गेले शतकभर तुमच्यावर लोक बोलत राहिले, हे का कमी का हो झाले? तरीही म्हणता तुम्ही गोल्डन ट्रेझरीवर सारे बेतले, तरीही म्हणता तुम्ही गोल्डन ट्रेझरीवर सारे बेतले. कोलरी आणि कोण 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 ते छंदांसह शोषले, कोलरी तर कोण कोणते छंदांसह शोषले, हे वाचून कृष्णाजी केशव मला देखील मोठेच हसू आले, हे वाचून मला देखील कृष्णाजी केशव मोठेच हसू आले. आणि तरीही तुम्ही परक्यांच्या छत्राखालून चक्कपणे बाहेर पडून तुमच्या प्रतिभेने चिदघन चपले सम उड्डाण कसे हो केले, चिदघन चपले सम उड्डाण कसे हो केले, असे कोणते अंतचक्षु तुमच्या कवितेला लाभले, असे कोणते अंतचक्षु तुमच्या कवितेला लाभले. त्या गोल्डन ट्रेझरी ब्राह्मण नाही, हिंदूही नाही, असे काही होते का? त्या गोल्डन ट्रेझरी ब्राह्मण नाही, हिंदूही नाही, असे काही होते का हो? पद्यपंक्तीच्या बाहेर अंत्यजाचा मुलगा, पद्यपंक्तीच्या बाहेर अंत्यजाचा मुलगा डोळे कुशी उभा असताना तुम्हाला दिसला ना हो, तुम्हाला दिसला ना हो. शिवाशी जातपात व्रतवैकल्ये स्त्रीविषयी तुच्छता धर्माचा परिवार तिथे त्या ट्रेझरीत होता का हो? तुमचेही फाटलेले हृदय होते, तुमचेही फाटलेले हृदय होते, ट्रेझरीतल्या कवींचेही तसेच होते. तरीही तुम्हाला तुमचा माणूस वंचित असताना तुम्हाला दिसला ना हो. आणि तुमचे शब्द आपले उपरणे घेऊन त्यांचे डोळे घुसायला धावले ते तुम्हीच होता ना हो. कृष्णाजी केशव ते तुम्हीच होता ना हो. कवीला अख्खे विश्व मोकळे असते हे खरेच, म्हणूनच ते आखडती प्रदेश साकल्याचा असे तुम्हीच काहीसे लिहून दिलात ना. नारायण सुर्वे यांचं पार्थिव संध्याकाळी 5 वाजेपर्यंत लोकवाङ्मय गृह इथे ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर दादरच्या शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार त्यांच्यावर करण्यात येतील. आपल्यावर आमचा रिपोर्टर अमय तिरोडकर आहे. अमय, लोकवाङ्मय गृहात सध्या त्यांचं पार्थिव 5 पर्यंत ठेवण्यात येणार आहे, किती वाजता अंत्यसंस्कार त्यांच्यावर करण्यात येतील? विनायक, आपल्याला कळतंय की संध्याकाळी 5 वाजता इथून